कोटा फॅक्टरीमधील सगळ्यांचा लाडका जितू भैया आणि पंचायतमधला सचिवजी ही भूमिका साकारणारा जितेंद्र कुमार याचा अभिनेता होण्याचा प्रवास फार खास आहे. IIT खरगपूर येथे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी जितेंद्र कुमारने प्रवेश घेतला, पण त्याआधीपासूनच त्याला अभिनयाची आवड होती. छोट्या छोट्या शहरात होणाऱ्या रामलीलामध्ये तो अभिनय करत असे. इंजिनिअरिंग पूर्ण करत असताना शेवटच्या वर्षात त्याने बिजवासपती सरकार यांच्या एका नाटकात भूमिका केली. त्याच बिजवासपती सरकार यांनी नंतर TVF जॉईन केलं. कॉलेज पूर्ण झाल्यावर जितेंद्र कुमारला हवा तसा जॉब मिळाला नाही. बिजवासपती सरकार यांच्या सांगण्यावरून तो मुंबईला आला आणि मग त्याने TVF मध्ये ऍक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. पण 3 महिन्यात फार काही काम मिळत नसल्याने तो बँगलोर मधील एका IT कंपनीत नोकरी करू लागला. त्याच वेळेस TVF ने मुन्ना जज्बाती हा शो रिलीज केला. त्यात केलेल्या एका छोट्याशा रोलमुळे जितेंद्र कुमारला ऑफर साठी अनेक फोन येऊ लागले. मग त्याने जॉब सोडून थेट मुंबई गाठली. त्याचा हा निर्णय त्याच्या आई वडिलांना पटवून देण्यासाठी त्याला फार कष्ट घ्यावे लागले. त्यानंतर TVF च्या अनेक सिरीज, कोटा फॅक्टरी आणि पंचायत यांसारख्या दमदार कलाकृती जितेंद्र कुमारच्या वाट्याला आला. सपने देखे जाते है, एम अचीव किए जाते है, असं म्हणत जितेंद्र कुमारने त्याला हवं ते मिळवलं आहे. तुम्हाला जितेंद्र कुमारची कोणती भूमिका जास्त भावली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.